हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 13 स्पार्क लाईन हा पाहणार आहोत. यामध्ये आपण स्पार्क लाईन्स ग्रुप, स्पार्क लाईन म्हणजे काय, त्याचे प्रकार हे सर्व डीपमध्ये पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आपण पहिल्यांदा पाहूया स्पार्क लाईन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते. स्पार्क लाईनचा अर्थ काय होतो, आपली जी एक्सेल शीट असते त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, लाईन, कॉलम आणि विन लॉस टाईप मध्ये स्पार्क लाईन काढता येतात. आणि त्याचा उपयोग काय होतो, तर आपण जो ग्राफ काढतो हा एक छोट्या प्रकारचा ग्राफ असतो. जसं की आपण मोठे ग्राफ काढायचो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो मोठमोठे ग्राफ काढाय, कॉलम असतील किंवा लाईन चार्ट असतील, तेच ग्राफ आपण जर एका रो मध्ये काढत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्पार्क लाईन म्हणतो. त्याचे तीन प्रकार असतात. पहिला असतो लाईन स्पार्क लाईन, तेव्हा हा काय असतो तर लाईन ग्राफ सारखा असतो. दुसरा असतो कॉलम स्पार्क लाईन, हा काय असतो तर कॉलम ग्राफ सारखा असतो. आणि तिसरा असतो विन लॉस स्पार्क लाईन, याचा उपयोग काय होतं, विन लॉस सारख्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करू शकतो, ग्राफ काढू शकतो. आपण हे काय करूया, एक्सेल शीट मध्ये प्रॅक्टिकली करून बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यासाठी मी काय करतो, एक्झाम्पल नंबर 3 ची जी एक्सेल शीट आहे तयार केली आपण, ती तर मी ओपन करतो आणि इथं आपल्याला काय करायचं, स्पार्क लाईनचा युज करून बघायचं आहे. हे 3 कॉलम मी काय करतो, मोठे करतो, म्हणजे तुम्हाला स्पार्क लाईन व्यवस्थित दिसतील. आता बघा, इन्सर्ट मध्ये आल्यानंतर इथं हा जो दिसतोय तो स्पार्क लाईनचा ग्रुप आहे. इथे त्याचे 3 स्पार्क लाईन दिले आहेत. पहिली आहे लाईन स्पार्क लाईन. कोणतीही स्पार्क लाईन काढायची असेल तर काय करायचं, जिथं काढायचे आहे तिथं पहिल्यांदा सिलेक्ट करायचं, पुन्हा स्पार्क लाईन वर क्लिक करायचं. इथं बघा, विचारताय डेटा रेंज. पहिल्यांदा काय करायचं, डेटा रेंज म्हणजे काय, कोणत्या डेटाचा मला काय करायचं, स्पार्क लाईन काढायचे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. इथं क्लिक करायचं आणि हा डेटा काय करायचा, सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा इथं क्लिक करायचं, ओके करायचं. आता ही बघा, हे काय आलंय, स्पार्क लाईन आलेली आहे. हे मी ऑटोफिल करून सर्वांना अप्लाय करू शकतो. जसे ज्याप्रमाणे सेल्स क्वांटिटी आहे त्याप्रमाणे हा ग्राफ, लाईन ग्राफ आहे, आपला डिस्प्ले होतोय. दुसरा ग्राफ येतो कॉलमचा, सेम पहिल्यांदा इथं क्लिक करायचं, कॉलमवर क्लिक करायचं, डेटा रेंज सिलेक्ट करून घ्यायची, एंटर बटन कीबोर्डनं प्रेस करायचं किंवा इथं क्लिक करायचं आणि ओके करायचं. पुन्हा मी ऑटोफिल करून घेतले. बघा, ज्याची साईज मोठी असेल तो कॉलम मोठा दिसतोय, उंच दिसतोय, आणि ज्याची साईज किंवा सेल्स क्वांटिटी जी कमी असेल त्याची उंची कमी दिसते. हा तुम्ही डिफरन्स तून बघू शकता. त्यानंतर तिसरा येतो विन आणि लॉस. हा पण सेम इथं सिलेक्ट करायचं, पहिल्यांदा ज्या जागेवर तो तयार घ्यायचा आहे तिथं. त्यानंतर विन लॉसवर क्लिक करायचं, डेटा रेंज सिलेक्ट करायचं, इथं क्लिक केलं, ओके केलं, वाढून घेतलं खाली. बघा, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला बऱ्यापैकी सगळे सेम दिसतात. जर माझी व्हॅल्यू मायनस मध्ये असेल, जसं का मी काय केलं, -10 केलं, दिसतोय का फरक. आता हा डिफरन्स दिसतोय बघा, इथं समजा मी -17 केलं, हा फरक दिसतोय बघा. हा विन लॉस आणि विन आणि लॉस मध्ये फरक दिसतो. जर व्हॅल्यू मायनस मध्ये असतील तर कलर लगेच चेंज होतो त्याचा, आणि ज्या प्लस मध्ये असतील त्याचा कलर वेगळा दाखवतो. अशा प्रकारे आपण काय केलेत, हे 3 प्रकारचे स्पार्क लाईन काढलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, कोणती स्पार्क लाईन मी इथे तयार केल्यानंतर किंवा काढल्यानंतर त्याचा जो येणारा इथं स्पार्क लाईन टूल्स मधला डिझाईन मेनू आहे, हा काय करायचा, आपला युज करायला शिकायचा आहे. याचा उपयोग काय होतो, तर आपलं जे स्पार्क लाईन आहे ते काय करायसाठी, डिझाईन करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो किंवा फॉर्मॅटिंग करू शकतो. पहिला आहे एडिट डेटा. याचा उपयोग काय होतो, त्या डेटा सोर्स एडिट करायसाठी. जसं की आपला एखादा स्पार्क लाईन असेल त्याचा जो आपण सिलेक्ट केला डेटा रेंज आहे ती आपल्याला बदलायची असेल तर आपण इथून बदलू शकतो. एडिट डेटावर क्लिक करायचं, बघा डायरेक्ट क्लिक केले काय येतं, तर डेटा रेंजचा जो आपण ऑप्शन आला होता तो सेम येतो, इथून आपण चेंज करू शकतो. जर आपण इथल्या कॉलमवर क्लिक केलं तर इथं 2 ऑप्शन येतात बघा, एडिट ग्रुप लोकेशन म्हणजे जो आता आला होता तो सेम, आणि दुसरा आहे हिडन अँड एम्प्टी सेल्स. जर आपल्या सेल इथं
दोन आपण जो सिलेक्ट केलेला डेटा आहे त्याच्यामध्ये हाईड केलेला डेटा असेल किंवा एम्प्टी म्हणजेच काय ब्लँक रो असतील तर तिथं काय करायचं, जे सेटिंग करायचं असेल आपल्याला ते इथून आपण करू शकतो. जसं की शो एम्प्टी सेल्स ॲज गॅप्स किंवा झिरो दिसलं पाहिजे किंवा काय कनेक्ट डेटा पॉइंट विथ लाईन न दिसलं पाहिजे ही आपण इथून घेऊ शकतो. त्यात येतो टाईप नावाचा ग्रुप. या टाईप मध्ये बघा इथं तीन दिलेले जे आपल्याला तिन्ही आपले जे स्पार्क लाईन आहे ते दाखवत आहे तुम्हाला. याचा उपयोग काय होतो, आपण स्पार्क लाईनला या लाईन स्पार्क लाईन मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे जी सिलेक्ट केली स्पार्क लाईन असेल त्याला जर आपल्याला लाईन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथं क्लिक करायचं. कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथं क्लिक करायचं. विन लॉस मध्ये हवं असेल तर इथं क्लिक करायचं. जसं की आता मी काय केलंय, कॉलम स्पार्क लाईन सिलेक्ट केले आणि लाईनवर क्लिक केलंय. बघा लाईन मध्ये कन्वर्ट झाले. पुन्हा मला लाईनचे काय करायचे आहे, कॉलम मध्ये कन्वर्ट करायचे आहे, इथं क्लिक केलं. विन लॉस मध्ये हवे असेल तर इथं क्लिक करायचं. जिथं आपण क्लिक करू त्या टाईप मध्ये काय होणार, सिलेक्ट केलेली स्पार्क लाईन कन्वर्ट होणार आहे. त्यानंतर येतो शो ग्रुप. याचा उपयोग काय होतो, इथे जे टिक मार्क आहेत आपण जर टिक मार्क जर केल्या तर त्याचा इथे इफेक्ट तुम्हाला दिसतो. बघा जसं की हाय पॉइंट पहिला आहे, काय हाय पॉइंट, याचा उपयोग काय होतो, जो जे स्पार्क लाईन आहे याचा सगळ्यात वरचा म्हणजे हाईटचा जो सगळ्यात मोठी व्हॅल्यू जी असेल ती काय होती, हायलाईट होते. सेम इकडे केलं आपण तरी पण बघा इथे हायलाईट होते सगळ्यात मोठी व्हॅल्यू. त्यानंतर लो पॉइंट, सेम लो पॉइंट म्हणजेच काय, तर सगळ्यात जी छोटी असेल व्हॅल्यू ती काय होणार, हायलाईट होणार. बघा इथं लो पॉइंट मी हायलाईट केलं, हाय पॉइंटचं काढून टाकलं. त्यानंतर सेम निगेटिव्ह पॉइंट, निगेटिव्ह पॉइंट म्हणजेच काय, ज्या व्हॅल्यू मायनस मध्ये असतील त्या काय होणार, डिस्प्ले होणार किंवा हायलाईट होणार. आता इथं बघा जे आपण स्पार्क लाईन सिलेक्ट केलेलं असतो त्यालाच काय फक्त होतं, हे जे टिक मार्क्सचे इफेक्ट आहे ते लागू होतात. त्यानंतर इथं बघा फर्स्ट पॉइंट, फर्स्ट पॉइंट म्हणजे काय, सुरुवातीचा जो पॉइंट असेल तो हायलाईट होणार किंवा तिथं काय येणार, डॉट येणार. लास्ट पॉइंट म्हटले काय होणार, शेवटचा जो पॉइंट आहे तो काय होणार, हायलाईट होणार. आणि मार्कर्स, मार्कर्स याचा अर्थ काय होतो, हे जे आपल्या स्पार्क लाईन आहेत याच्यामध्ये जिथे जिथे आपण व्हॅल्यू आहे तिथं काय होतं, ते टिक मार्कनं मार्क केलं जातं. आता याचा उपयोग फक्त काय होतो, आपल्या ज्या लाईन स्पार्क लाईन याच्यामध्ये उपयोग होतो. जर आपण समजा हा कॉलम किंवा विन लॉस सिलेक्ट केला तर इथं हा जो ऑप्शन आहे तो डिसेबल दाखवतो. का, तर याचा इथं यूज केला जात नाही, याचा यूज फक्त लाईन स्पार्क लाईन मध्ये केला जातो. त्यात येतो स्टाईल ग्रुप. इथून काय करू शकतो, आपण आपल्या स्पार्क लाईनला जी हवी ती स्टाईल आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. जसं इथं बघा मी क्लिक केलं की स्पार्क लाईनला काय होते, स्टाईल अप्लाय होते. इथं क्लिक केल्यानंतर अजून भरपूर अशा स्टाईल दिले आहेत, कोणती हवी ती मी काय करू शकतो, इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर येतो स्पार्क लाईन कलर. इथून आपल्या स्पार्क लाईनचा कलर आपण इथून चेंज करू शकतो. दिसतो बघा इथं जो सिलेक्ट केला असेल तो कलर येतोय. स्पार्क लाईनची विड्थ आहे ती पण आपण इथून चेंज करू शकतो. आपल्याला जेवढी विड्थ हवी असेल आपण तेवढी इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. तसेच काय येतं अजून इथं ऑप्शन, मार्कर कलर. मार्कर कलर याचा उपयोग काय होतो, स्पार्क लाईनला जे पॉइंट आहेत त्या पॉइंटला आपण काय करू शकतो, हवा तो कलर देऊ शकतो. जर इथं पॉइंट येतो बघा, निगेटिव्ह पॉइंटला कुठला कलर द्यायचा आहे, मार्करला कोणता द्यायचा आहे, हाय पॉइंटला कोणता द्यायचा आहे, लोला कोणता द्यायचा आहे, फर्स्टला कोणता, लास्टला कोणता, हे जे कलर आहेत त्यातून आपण वेगवेगळे घेऊ शकतो. जसं की मी काय केलं, हाय पॉइंटला हा कलर दिला. बघा इथं तुम्हाला दिसतील हाय पॉइंटला गेला तो कलर अप्लाय झालेला आहे. अशा प्रकारे आपण वस्तू या ऑप्शनचा यूज करून मार्कर कलर जे आहेत ते आपण देऊ शकतो. कुठल्या कुठल्या पॉइंटला जे पाहिजे आपल्याला ते कलर इथं वापरू शकतो. त्यात येतो ग्रुप नावाचा ग्रुप. त्यामध्ये पहिला ऑप्शन येतो ऍक्सेस. याचा उपयोग काय होतो, तर ऍक्सेस मध्ये बदल करायचे अनेक ऑप्शन दिसतात बघा स्पार्क लाईनच्या ऍक्सेस मध्ये. म्हणजेच काय, इथं दिसले डेटा ऍक्सेस टाईप, मी इथं क्लिक केलं, डेटा रेंज सिलेक्ट केली, एंटर केलं, बघा हा चेंज झाला. त्याचप्रमाणे शो ऍक्सेस, इथं स्पार्क लाईन आलीत बघा दोन उभ्या. आपल्या इथून टिक मार्क काढायचे असतील तर सेम तिथं पुन्हा क्लिक करायचं आणि ओके करायचं.
जसं आता हा शो ऍक्सेस काढायचा आहे, पुन्हा इथे क्लिक केलं, इथून हे ऑप्शन आपण देऊ पण शकतो आणि काढू पण शकतो. त्यानंतर येतो ग्रुप ऑप्शन. जर आपण एकापेक्षा जास्त स्पार्कलाईन सिलेक्ट केल्या असतील, कशा करायच्या, पहिली सिलेक्ट करायची स्पार्कलाईन, त्यानंतर कंट्रोल बटन दाबायचं, दुसरी सिलेक्ट करायची, यांचे ग्रुप बनवायचे असतील तिथं ग्रुपवर क्लिक करायचं. हा ग्रुप तयार झाला बघा. अनग्रुप करण्यासाठी पुन्हा काय करायचं, इथंच क्लिक करायचं, इथून आपण अनग्रुप पण करू शकतो. आणि जर समजा आपल्या एखादी स्पार्कलाईन डिलीट करायची असेल तर इथं क्लिअर रो ऑप्शन आहेत बघा, इथं दोन ऑप्शन येतात. एक क्लिअर सिलेक्टेड स्पार्कलाईन, जी सिलेक्ट केली आहे तेवढी स्पार्कलाईन एकच डिलीट करायची, आणि इथं आहे क्लिअर सिलेक्टेड स्पार्कलाईन ग्रुप, संपूर्ण ग्रुप काय करायचा, क्लिअर करायचा, डिलीट करायचा. जसं आता इथं क्लिक केलं बघा मी, एवढी एकच काय आली, स्पार्कलाईन डिलीट झाली. पण समजा जर मी इथं केलं स्पार्कलाईन ग्रुपवर क्लिक, तर संपूर्ण ग्रुप काय होतो, डिलीट होतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पार्कलाईन म्हणजे काय, त्याचा यूज कसा करायचा, त्याला फॉर्मॅटिंग कसं करायचं, हे सर्व शिकलेलो आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.